नमस्कार, मी सुरेश चिरटे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। अरुणावती प्रकल्पाचा विसर्ग कधीही होऊ शकतो, नागरिकांना सतर्कतेचा सहायक अभियंत्यांनी दिला इशारा। गेल्या अनेक दिवसापासून अरुणावती प्रकल्पामधील पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे, त्यामुळे आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत अरुणावती प्रकल्पाची पातळी 329.93 मीटर असून जलसाठा 81.47% झाला। ऑगस्ट महिन्यामध्ये जलाशय साठा 84.91% भरायचा आहे। आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी धरणाच्या क्षेत्रामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असून जलाशय साठा जास्त झाल्यास धरणाच्या सुरक्षेकरिता विसर्ग करावा लागणार असल्याने अरुणावती नदी किनारी असणाऱ्या गावांनी सतर्क राहण्याचा इशारा सहाय्यक अभियंता श्रेणी 1 अरुणावती पाटबंधारे उपविभाग क्रमांक 1 दिग्रस यांनी दिला आहे। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ।